मित्रांनो नमस्कार मी सहाय्यक प्राध्यापक मिलिंद पाडेवार आपल्या ज्ञान मेंटर मिलिंद पाडेवार या यूट्यूब चॅनलमध्ये तुम्हा सर्वांची पुन्हा एकदा स्वागत करतो मित्रांनो आज पुन्हा एक नवीन व्हिडिओ तुम्हा सर्वांसाठी घेऊन आलेलो आहे जो व्हिडिओ आहे सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठाच्या पी एच डी ॲडमिशन संदर्भातला मित्रांनो पी एच डी अभ्यासक्रम दोन हजार बावीस याची प्रवेश प्रक्रियाची द्वितीय फेरी या संदर्भातलं एक पब्लिक सर्क्युलर काल दिनांक सत्तावीस मार्च दोन हजार तेवीस रोजी विद्यापीठाने पब्लिश केलं याच्या आधीच गाईडने त्यांच्या वॅकन्सी डिक्लेअर करणे सेंटरने आपल्या कॅटेगरी वाईज वॅकेन्सी डिक्लेअर करणे त्याच पद्धतीने विद्यार्थ्यांसाठी सेंटर चेंज करण्याचं ऑप्शन या संदर्भातलं एक परिपत्रक विद्यापीठाने ऑलरेडी पब्लिश केलं होतं कालपर्यंत म्हणजे सत्तावीस मार्च दोन हजार तेवीसपर्यंत मार्गदर्शक म्हणजेच गाईडने वॅकेन्सी डिक्लेअर करण्याची शेवटची तारीख होती परंतु आज दिनांक अठ्ठावीस मार्च दोन हजार तेवीस रोजी विद्यापीठाने पुन्हा एक पब्लिक सर्क्युलर पब्लिश केलं आणि या सर्क्युलरनुसार ज्या डेट त्यांनी आधी दिल्या होत्या सेकंड राऊंडच्या त्या सगळ्या डेट एक्सटेंड झालेल्या आहेत आजच्या परिपत्रकानुसार त्यांनी सांगितलं आहे की पहिल्या फेरीमध्ये ज्या विद्यार्थ्यांचे ॲडमिशन होऊ शकले नाही ज्या जागा रिकाम्याच राहिल्या नव्याने काही लोकांना जर गाईडशिप मिळाली असेल किंवा किंवा ज्या विद्यार्थ्यांना पी एच डी मिळाली असेल त्यामुळे त्यांच्या गाईडकडे ज्या जागा रिकाम्या झाल्या तर ह्या सर्व जागा भरण्यासाठी विद्यापीठाने काय केलेलं आहे सेकंड राऊंड म्हणजेच द्वितीय फेरी अरेंज केलेली आहे आता या संदर्भातला जो चार्ट आहे तो चार्ट त्यांनी पुन्हा एकदा डेट सहित पब्लिश केलं आहे त्या चार्टनुसार बघा संशोधक मार्गदर्शकांनी जागा अद्ययावत करणे म्हणजेच जे गाईड आहेत त्यांनी वॅकेन्सी डिक्लेअर करण्याची डेट पुन्हा एकदा वाढली आहे एकवीस एक तीन दोन हजार तेवीस ते दिनांक चार एप्रिल दोन हजार तेवीसपर्यंत गाईड काय करणार आहे त्यांच्या वॅकेन्सी डिक्लेअर करणार आहे सेकंड आहे तुमचं जे रिसर्च सेंटर असतील त्या रिसर्च सेंटरने दिनांक पाच एप्रिल ते दिनांक दहा एप्रिलपर्यंत कॅटेगरी वाईज म्हणजे निहाय ज्या जागा जा आहेत त्या निश्चित करायच्या आहेत त्यानंतर ज्या आरक्षण निहाय जागा जा उपलब्ध झाल्या आहेत त्यानुसार तुम्हाला सेंटर चेंज करण्याचं ऑप्शन हे दिसणार आहे दिनांक अकरा एप्रिल ते दिनांक वीस एप्रिल दोन हजार तेवीसच्या दरम्यान त्यानंतर तुम्ही सेंटर चेंज करण्याचं ऑप्शन सिलेक्ट केल्यानंतर तुमची इन्फॉर्मेशन विद्यापीठाकडे जाईल आणि मग विद्यापीठ दिनांक एकवीस एप्रिल ते दिनांक बावीस एप्रिलच्या दरम्यान तुमच्या संशोधन केंद्रांना तुमच्या लिस्ट म्हणजे याद्या पाठवणार आहे आणि मग संशोधन केंद्रांनी मुलाखतीचे आयोजन करायचं आहे त्याची डेट आहे तेवीस एप्रिल ते पंधरा मेच्या दरम्यान तर विद्यार्थी मित्रांनो कन्फ्यूज होण्याचं कारण नाही आहे अतिशय सिंपल पद्धतीने अतिशय सिंपल असा चार्ट विद्यापीठाने तुमच्यासमोर मांडलेला आहे आणि हा चार्ट फायनल आहे याच्यानंतर डेट एक्सटेंड केली जाणार नाही असं विद्यापीठाने त्या सर्क्युलरमध्ये म्हटलेलं आहे बघा सबब यापुढे कोणीही मुदतवाढ दिली जाणार नाही याची नोंद घ्यावी तर हे फायनल आहे याच्या दरम्यानच तुमचे सेकंड राऊंड जे आहेत पी एच डीचे ते होणार आहेत किंवा तुमच्या इंटरव्ह्यूज तुमच्या संशोधन केंद्राच्या माध्यमातून होणार आहे तर मित्रांनो अशा पद्धतीने आपल्याला कार्यवाही खरेदी करायची आहे तर दिनांक अकरा एप्रिल ते दिनांक वीस एप्रिल याच दरम्यान तुम्हाला ही कार्यवाही करायची आहे अदरवाईज हे बाकीच्या ज्या डिटेल्स आहेत त्या तुमच्यासाठी नाही आहेत तर मित्रांनो व्हिडिओ आवडल्यास नक्की लाईक शेअर आणि चॅनल सबस्क्राईब करायला विसरू नका धन्यवाद